सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुमचं कोमल स्पेशल चॅनल मध्ये। आज आपण इथे बनवणार आहे तांदळाची भाकरी। मी इथे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ही आपण उकड काढून म्हणजे पाणी गरम करून याच्यामध्ये भाकरी बनवणार आहोत। इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, एक ग्लास पाणी मी इथे वापरणार आहे, गरम कडक पाणी वापरणार आहे। इथे पाणी छान उकळलं, आता इथे आपण गॅस बंद करूया। इथे मी पिठामध्ये थोडस मीठ टाकून घेणार आहे, एक अर्धाचा अर्धा चमचा, हा चमचा मोठा आहे, त्याचा मी थोडस मीठ टाकलेलं आहे। इथे इथे आपण जे पाणी गरम केलेलं आहे ते आपण याच्या मधोमध टाकून असं मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकायचंय, एकदम जास्त टाकायचं नाहीये। त्याच्या 3 ते 4 भाकरी चांगल्या होतील एवढ्या पिठाच्या। पातळ अशा मऊ लुसलुशीत अशा भाकऱ्या होतात याच्या। सुरुवातीला असं पाणी गरम घेऊन नंतर जर थोडस कोमट पाणी घेतलं आणि पीठ चांगलं मळलं तरी चालतं। आता मी ते सगळं पाणी इथे वापरलेलं आहे आणि थोडस आता साधं पाणी घेणार आहे ह्याच्यामध्ये। साधं पाणी मी मिक्स करणार या कडक पाण्यामध्ये, या गरम पाण्यामध्ये। ह्याच्यामध्ये मी एक अजून एक ग्लास पाणी टाकलेलं आहे। मोदकाला जसं आपण पाणी घेतो ना तसंच ह्याला पाणी घ्यायचंय। मोदकाची उकड काढतो ना पिठाच्या तांदळाच्या, तसं सेम आपण इथे करणार आहोत। आता हे पीठ छान मी असं मळून घेणार आहे। पीठ आता थोडं थंड झालेलं आहे, तसं एका हाताने असं आपण पीठ थोडस थोडं पाणी लावून मळून घ्यायचं। छान चिकट असं झालेलं आहे हे पीठ बघा इथे। छान असा गोळा करून घ्यायचा आहे, एकदमही पातळ नाही करायचं हे पीठ। मी ते थापून भाकरी करणार आहे। जर तुम्ही लाटूनही केली तरी ही भाकरी मऊ मस्त होते आणि पातळ अशी भाकरी होते। बघा छान गोळा तयार झालेला आहे। आपण खाली थोडस पीठ टाकूया आणि भाकरी छान थापून घेऊया। बाकी ती मस्त अशी भाकरी आपली थापायला पण छान येते आणि जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही इथे पातळ करू शकता। मी बघा किती मस्त भाकरी थापलेली येते। आता मी अजून हिला थोडी अजून थापणार आहे, कडेने थापून घ्यायची चांगली। बघा एकदम छोटासा मी गोळा घेतला होता, त्याची केवढी मोठी मी भाकरी केलेली बघा। त्याचे काठ तुम्हाला दिसत असतील किती पातळ आहेत। तवा देखील इथे गरम केलेला आहे। आता आपण आता भाकरी भाजायला टाकूया। इथे थोडं थोडं पाणी लावायचं भाकरीला, जास्तही नाही लावायचंय। जसं आपण ज्वारीला वगैरे लावतो बाजरीच्या भाकरीला तसं नाही लावायचं, एकदम हलकंच पाणी लावायचंय। आणि हिला चांगली शिजून द्यायची एका साईडने। भाकरी शिजतोपर्यंत आपण दुसरी भाकरी करून घेऊया सेम तशीच। छान असं पीठ परत मळायचं आहे जरास। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील। बघा ही दुसरी भाकरी देखील किती पातळ अशी झालेली आहे आणि छान अशी फिरून आपल्याला थापता येते, म्हणजे भाकरी सर्व बाजूने फिरते आपली बघा थापताना।
इथे एका साईडने भाकरी आपली शिजलेली आहे, आपण उलटूया. मग एका साईडने छान अशी शिजून दिली आपण भाकरी, छान भाजली आहे. आता एका साईडने आपण चांगली भाजून घेऊया. बघा इथे दुसऱ्या साईडने पण भाकरी छान अशी भाजून झालेली आहे. आता आपण चांगली ह्याला भाजून देऊया ह्या साईडने पण. थोडीशी इथे आता अशी भाजली ना तर आपण ही इथे गॅसवरती भाजायची. मस्त अशी भाकरी आपली शिजलेली आहे. आता आपण दुसरी भाकरी देखील भाजून घेऊया. थोडस पाणी लावूया इथे. गॅस फास्ट करूनच भाकरी भाजायची आहे, मंद आचेवरती भाकरी भाजायची नाहीये. छान अशी सगळीकडून भाजलेली एका साईडने, आता दुसरी साईड आपण चांगली भाजून देऊया. एक साईड चांगली भाजलेली आहे दुसरीकडची पण. आता आपण याला भाजून घेऊया चांगली. अजून तुम्ही अशी तव्यात पण भाजू शकता किंवा गॅस वरती पण भाजू शकता. अशी एका साईडला घेऊन दुसऱ्या गॅसच्या ह्याच्यावरती घाल भाजू शकता. किती मस्त अशी टम भाकरी फुली बघा. आपण आता एक साइड ह्याच्यावरती भाजून घेऊया गॅस वरती. बघा किती मस्त अशी फुटते भाकरी गॅस वरती पण. छान अशी टम आपली भाकरी फुगलेली आहे दुसरी पण. अशा प्रकारे सगळ्या भाकऱ्या आपण इथे करून घेतलेल्या आहेत. ह्याच्या कडा छान अशा भाजून घ्यायच्या. तव्यावरती पण छान शेकता येते आणि गॅस वरती अशी डायरेक्ट पण एक साइडने शेकता येते भाकरी. बघा मस्त अशी भाकरी आपली भाजलेली आहे.